रेती तस्करी में वाहनों समेत 1,75,00,000 रुपए का माल जब्त कर 7 आरोपी पकड़ने की एक बड़ी कार्रवाई खापरखेड़ा पुलिस ने पोटा गांव की हद में बुधवार को की है। कनान नदी से रेती तस्करी करते हुए 7 लोगों को पुलिस ने गिरफ्तार किया। वाहनों समेत 1,75,53,500 रुपए का माल भी जब्त किया है। खापरखेड़ा के थानेदार जयपाल सिंह गिरा से सहकर्मियों के साथ बुधवार को तड़के 3 बजे गश्त लगा रहे थे। इस दौरान उन्हें पोटा परिसर के घाट से रेती का अवैध खनन किए जाने की सूचना मिली। इसके आधार पर घाट पर छापा मारा गया। बताया जा रहा है कि यहां से रेती चोरी कुछ दिनों से काफी बड़े पैमाने पर हो रही थी और इस बारे में जानकारी नागपुर पुलिस अधीक्षक राकेश होला को मिली थी। उन्होंने भी इन रेती चोरों को पकड़ने के लिए सख्त सूचनाएं दी थी। पुलिस ने घटनास्थल से 7 ट्रक और जेसीबी मशीन जब्त कर ली है। इस प्रकरण में संतोष प्रभुजी वासनिक नवीन भानेगांव निवासी, मातादीन मुखिया वर्मा सिल्लेवाड़ा निवासी, उमराव बबन उके सिल्लेवाड़ा निवासी, काला फोटो निवासी, सोनू महेश यादव वलनी रोड झोपड़पट्टी निवासी मानकापुर, चंद्रकांत सर्वेश्वर घोड़े साहुली काला फाटा निवासी, प्रदीप चुनीलाल खोबरागड़े और संकेत सुरेश कोले पारडी तहसील पारशिवनी निवासी इन्हें गिरफ्तार किया गया है। उक्त मामले का मुख्य सूत्रधार चनकापुर निवासी कृष्णा रामनाथ यादव बताया जाता है। इस कार्रवाई में हवलदार बाबा पोशाक मेश्राम, बंडू कोकाटे, नायक सिपाही आशीष भूरे और अन्य पुलिस कर्मचारियों ने सहभाग लिया। आज दिन रेती चोरी की बढ़ती हुई घटनाओं पर अंकुश लगाने के लिए रेती चोरी की घटनाओं का अंजाम देने वाले सूत्रधार कृष्णा रामनाथ यादव पर मकोका की कार्रवाई की जाना तय है। मी रात्री पेट्रोलिंग करत असताना खापरखेडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत पोटा घाट येथे मला माहिती मिळाली की कृष्णा यादव नामक व्यक्ती हा घाटातून अवैधरित्या रेतीचं उत्खनन करून त्याचा साठा करून तो वाहतूक चोरटी वाहतूक करतो। त्या अनुषंगाने आम्ही त्या ठिकाणी पंचांसमक्ष जाऊन रेड केलेली आहे। त्यामध्ये आम्ही एकूण 7 ट्रक जे की कृष्णा यादव याच्या ऋषी ट्रान्सपोर्टच्या मालकीचे आहेत तिथं आम्ही जागेवर जप्त केलेले आहे। आणि त्या ट्रक भरणारे जे सी बी मशीन आहे ते पण आम्ही तिथं जागेवर जप्त केलेलं आहे। तर त्या अनुषंगाने आम्ही असे एकूण 7 ट्रक एक JCB असं जप्त करून आरोपींना ताब्यात घेतलेलं आहे आणि पुढील तपास चालू आहे। हे बघा, महसूल डिपार्टमेंट आणि पोलीस डिपार्टमेंट आम्ही वेळोवेळी सदर ज्यावेळेस अशी चोरटी वाहतूक होते रेतीचं उत्खनन होतं त्यावेळेस आम्ही अशी कारवाई करत असतो। नेहमी आमची कारवाई चालू असते आणि आम्ही अशा प्रकारांना आळा घालण्याचा पोलीस डिपार्टमेंट पोलीस विभाग माननीय वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली नेहमी प्रयत्नशील असतं। 100% जेवढे आहेत दारू वगैरे असेल, खरं तर हा नैतिकतेचा भाग आहे लोकांचा। दारू पिणं कुठली गोष्ट चांगली कुठली गोष्ट वाईट हे आपण सांगण्यापेक्षा लोकांचा हा नैतिकतेचा प्रश्न असतो। खरं तर लोकांनी दारू पिली नाही पाहिजे आणि ह्या गोष्टी आणि जे आम्हाला हे असं अवैधरित्या जे आम्हाला आढळून आले दारू असेल काय असेल पोलीस डिपार्टमेंट आहेच, त्याशिवाय जो दारूचा एक सेपरेट विभाग आहे तो पण याच्यामध्ये काम करायला करत आहे। त्याच्यामुळे अगदी त्याच्यामध्ये अवैधरित्या जी दारू वगैरे चालते ती बंद होईल 100%। पण गुन्ह्यामध्ये एकूण 7 ट्रक एक JCB मशीन असा एकूण 1,75,53,500 रुपयांचा ऐवज आम्ही सदर गुन्ह्यामध्ये जप्त केलेला आहे। सध्या एकूण 7 आरोपी आम्ही अरेस्ट केलेले आहेत आणि बाकी जे आहेत पाहिजे आरोपी जो की ट्रान्सपोर्टचा मालक आहे कृष्णा यादव तो पाहिजे आरोपी त्याला आम्ही अटक करण्याची आमचे प्रयत्न चालू आहेत, तपास चालू आहे। खापरखेड़ा से इंग्लिश न्यूज के लिए अरुण महाजन की रिपोर्ट।